नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के सांगली में श्री विश्वकर्मा पांचाल सुतार समाज प्रतिष्ठान बेटा प्रतियोगिता आयोजित। अध्यक्ष श्री प्रताप सुतार सांगली जिले के खानापुर तालुका बेटा नगरी में विश्वकर्मा कमेटी की ओर से श्री वैभव दादा पाटिल के जन्मदिन के अवसर पर भव्य रिकॉर्डिंग डांस की प्रतियोगिता का आयोजन किया गया। इस प्रतियोगिता में भाग लेने वाले स्पर्धा विजेता को प्रथम पुरस्कार प्रथम 15,000 रुपये और द्वितीय पुरस्कार 7,000 रुपये, तृतीय पुरस्कार 5,000 रुपये रखा गया। इस प्रतियोगिता में भाग लेने के लिए प्रतियोगी दूर दूर से आए थे। कानपुर तालुका संवाददाता दिलीप गायकवाड़ की रिपोर्ट। विश्वकर्मा पंचाल सुतार समाज प्रतिष्ठान आयोजित फक्त नाव आहे, परंतु इथं आजी माजी सर्व नगरसेवक सर्व पार्टीचे पदाधिकारी यांनी आम्हास बहुमूल्य सहकार्य केलं आणि इथं आम्ही हा अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेऊ शकलो। दादा, आम्हाला सांगण्यात फार आनंद होतोय की तुमचा वाढदिवस आम्ही तसा बघाय गेला तर हा अतिशय साधेपणानंच आम्ही म्हणतो, परंतु अजून जल्लोषित व्हायला पाहिजे होता, तेवढा आम्ही करू शकलो नाही। थोडीशी दादा आमची अजून दिलगिरी वाटते। जरा इथून पुढे अजून तुम्ही जर संधी दिली असे कार्यक्रम करायला बरं का, त्याच्यात नाहीतर दुसरा काहीतरी अर्थ करतील, परंतु इथून पुढे जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर 100% हे डान्सचं जे आम्ही हातात घेतलंय ते प्रत्येक वर्षी एकाच्या दत्तरेच्या स्वरूपात राज्यस्तरीय पद्धतीने आमची घ्यायची इच्छा आहे, ती तुम्ही आम्हाला थोडंसं बळ देऊन पूर्ण करावी। आणि मला 2 मिनिटाचं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो। आणि 2 मिनिटं फक्त दादांनी सर्व 2 मिनिटाचं मनोगत जरा व्यक्त करावं एवढी मी दादांना विनंती करतो। यांच्या अध्यक्ष आदरणीय प्रताप काका यांनी खरं तर माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व समाज बांधवांना एकत्रित करून आपल्या विचारावरती प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून एक वाढदिवसानिमित्त एक चांगली स्पर्धा घेण्याचं ठरवलं आणि आज हे रेकॉर्ड स्पर्धा इथे होते। खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की या विटे शहरामध्ये अनेक म्हणजे कैलासवाचे हनुमंतराव साहेब असतील आणि आदरणीय भाऊ असतील आणि त्यांच्या बरोबर काम करणारे सर्वच नेते मंडळी असतील, या सगळ्यांच्या मध्ये कार्यकर्त्याचं प्रेम मिळव जास्तीत जास्त मिळवण्यामध्ये किंवा त्यांचा प्रेम विश्वास आपुलकी मिळवण्यामध्ये थोडंसं त्यांच्यावर थोडंसं काकणभर सरस म्हणून मला इथं सगळ्या कार्यकर्ते माझ्यावरती प्रेम करतात, माझ्यावरती विश्वास दाखवतात, माझ्यासाठी अगदी दिवस रात्र एक करून मला कसं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणखी पाठबळ देता येईल याच्यासाठी प्रयत्नशील असतात, यासाठी मी स्वतःला फार नशीबवान समजतो। मी वयानं जरी लहान असलो अनुभवानं जरी लहान असलो तरी परंतु आदर देण्यामध्ये माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी नेहमीच मला म्हणजे माझा आदर राखण्यामध्ये नेहमी पुढे असतात। खरं पाहिलं तर आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं काहीतरी भाषण करावं काहीतरी इथं बोलावं असं हे व्यासपीठ नाही आहे, खरं तर इथं उपस्थित असलेले सगळे नागरिक बंधू भगिनी हे सगळेजण या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांचे डान्स बघण्यासाठी उपस्थित आहे आणि त्यांचे डान्स बघत असताना आमच्यासारख्याचं आणखीन काहीतरी वेगळं बोलणं किंवा सांगणं हे त्यांना अपेक्षित नाही। तरी परंतु ह्या व्यासपीठावर यावं तुमच्या सगळ्यांनी जो माझा वाढदिवस गेली 8 ते 10 दिवस वाढदिवसाचे कार्यक्रम चालू आहेत त्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद मानावं, तुमचं प्रेम असंच माझ्या पाठीशी राहावं अशी अपेक्षा व्यक्त करावं, तुमचे आभार मानावे या